नमस्कार, मी गायत्री दातार। आज मदर्स डे च्या निमित्ताने मला तुमच्या बरोबर माझ्या आईच्या काही आठवणी शेअर करायच्या। मी लहान असल्यापासून मी आईला तिचा जॉब आणि घर हे खूप उत्तम प्रकारे मॅनेज करताना बघते। मी आणि दादा लहान होतो आणि माझ्या आजीला अल्झायमर होता आणि ऍट द सेम टाइम आई एस पी कॉलेजमध्ये तिचा प्रोफेसरचा जॉब करत होती आणि तेव्हा मला एवढं कळलं नाही, पण आता मी जेव्हा या गोष्टींचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की मला इतकं मल्टीटास्किंग प्रॉबब्ली जमणार नाही आणि आय एम रिअली इन ऑ ऑफ हर की तिने एवढं सगळं एकत्र कसं काय मॅनेज केलं असेल। त्यात माझे काही हट्ट लहान असल्यामुळे किंवा आजी आजारी असल्यामुळे आजीचे सुद्धा काळजी घेणं आणि ती पूर्णपणे नीट राहते ना हे बघणं आणि ऍट द सेम टाइम तिने तिची PhD कम्प्लीट केली ह्या सगळ्या गोंधळात आय फील रिअली प्राऊड टू बी हर डॉटर। आणि मला असं वाटतं की मी आज जी काय एक स्ट्रॉंग आणि इंडिपेंडेंट वुमन आहे त्याचा मोठं श्रेय जातं माझ्या आईला, कारण तिने मला फक्त हे सांगितलं नाही की असं कर किंवा तसं कर। शी हॅज ऑलवेज शोन मी हाऊ टू बी अ स्ट्रॉंग अँड इंडिपेंडेंट वुमन थ्रू हर ऍक्शन्स आणि आय एम रिअली थँकफुल टू हर फॉर दिस। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इन स्पाईट ऑफ ऑल हर अचीवमेंट्स, की ती आज स्वतः PhD आहे, तिच्या अंडर अनेक स्टुडंट्स आहेत PhD करणारे आणि ती एक खूप उत्तम टीचर सुद्धा आहे, हे सगळं असूनही ती प्रचंड डाऊन टू अर्थ आहे। ती तिच्या प्रोफेशनमध्ये कितीही वरच्या लेवलला गेलेली असली तरी तिचे पाय भक्कम जमिनीवरती आहेत आणि आय फील की मी हे शिकायला पाहिजे आईकडून आणि कायम माझे पण पाय जमिनीवर असले पाहिजेत सेम तिच्यासारखे। एक आठवण सांगायची म्हणजे मी लहान असताना माझ्या आईकडे लाल कलरची कायनेटिक होती आणि मला प्रचंड अट्रॅक्शन होतं त्या लाल कलरच्या कायनेटिकचं। सो मी कायम म्हणायचे की कोणी मला विचारलं की तुला मोठेपणी काय व्हायचंय तर मी म्हणायचे मला आईसारखं कायनेटिकवरनं बाहेर जायचंय। सो हॅपी मदर्स डे टू माझी आई आणि ऑल द मॉम्स आउट देअर, म्हणजे नॉट जस्ट फिमेल मॉम्स बट एव्हरीबडी जे आईसारखी केअर करतात दुसऱ्यांची आणि आईसारखी मदत करतात आणि आईसारख्या गोष्टी आपल्याला शिकवतात। सो हॅपी मदर्स डे टू एव्हरीबडी।